बघा आपण नववी गणित भाग 2 मध्ये प्रकरण तिसरे त्रिकोण बघत आहोत. या अगोदर आपण त्रिकोणाचे बाह्य कोणाच्या त्रिकोणाचे प्रमेय बाह्य कोणाचे जे त्रिप्रमेय आपण त्या अभ्यासले ते सुद्धा तुम्ही आपल्या युक्त्यांना तुम्हाला वरती आठवण असेल तुम्ही बघू शकता. बघायचं म्हणजे आता आपल्याला 3.1 मध्ये पहिला प्रश्न बघायचा. बाह्य कोणाच्या प्रमेयावर आधारित आहे आपल्याला दिला असेल. बाह्य कोणाचे माप किती असेल आपण काय म्हणतो दूरस्थ अंतर कोण. या दूरस्थ अंतर कोणाचे माप किंवा बाह्य कोणाचे माप किती असतं तर जर या दूरस्थ अंतर कोणाच्या बेरीज एवढा असेल. समजलं हे आपण प्रमेय अभ्यासलंय. आता आपलं त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलं आहे कोण एसीबी हा बाह्य कोण आहे आणि त्याचं माप काढण्यासाठी आपलं कोण बी आणि कोण एची माप दिलेले. म्हणून आपण काय करू बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार काय बाह्य कोणाचा गुणधर्म की बाह्य कोणाचं माप म्हणजे बाह्य कोण कोणता एसीबी हा किती असतो अंतर कोणाच्या बेरीज एवढं म्हणजे कोण बी आणि कोण ए. म्हणून कोण एसीबी बरोबर किती कोण बी आणि ए. आता बीचं माप किती दिलं आपल्याला 40° आणि कोण एचं किती आहे 17° दोघांची बेरीज किती येते 110° म्हणजे हे झालं आपलं कोण एसीबीचं माप. त्रिकोण पी क्यू आर दिलेलं आहे आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू चं माप दिलं आपल्याला 65° आणि कोण पी चं दिलेलं आहे 70°. तर आपल्याला कोण आर चं माप काढायचं आहे. आता उरलेला एक कोण त्रिकोणाचा आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180° असते. त्यापैकी आपल्याला दोन माहिती आहे बरोबर. कोणते दोन माहिती आहे तर म्हणून आपण आपण लिहू कोण पी अधिक कोण क्यू अधिक कोण आर बरोबर 180°. आता पी चं माप माहिती आपण किती आहे 70 क्यू चा आहे 65 अधिक कोण आर काढा म्हणून जसे तसंच फिफ्टी कशी केली येते 180. आता कोण आर जसे असत तसा इकडचे 180 सुद्धा जसे असत तसे. आता 70 आणि 65 किती होतात 135 बरोबर. त्याच्या पलीकडे त्याच्यानंतर काय करायचे वजा करू 180 म्हणून किती होती 45. कोण आर बरोबर किती मिळाला आपल्याला 45. आपल्याला त्रिकोणाचे तीन कोण ची माप दिली आपलं. पहिल्याचा एक्स दुसऱ्याचा एक्स वजा 20° आणि तिसऱ्याचा एक्स वजा 40°. तर आपल्या प्रत्येक कोणाचा माप आपल्याला काढायचा. आता अगोदर काय करू आपण तिन्ही कोणाची माप दिली आपल्याला माहिती दिलेली. पण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची माप दिली किती असते 180° असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180°. म्हणून आपण तिघांची बेरीज करू. म्हणून एक्स आधी एक्स वजा 20 आधी एक्स वजा 40 बरोबर किती यायला पाहिजे 180°. आता एक्स आणि हे तिन्ही एक्स तिन्ही पण प्लस आहेत की नाही म्हणून काय करायचं तिघांची बेरीज येते 3x. आता 20 आणि 40 दोन्ही ऋण आहेत म्हणून दोघांची बेरीज किती 60 बरोबर इकडं 180. आता 3x बरोबर 180 जसे असते तसे हे -60 बरोबर इकडे पक्षांतर किंवा काय करायचे निगेटिव्हचे पॉझिटिव्ह करायचे कळलं. आता दोघांची बेरीज किती 240. आता एक गुणाकार व्यक्ती आपण बाकार घेऊ की किती आले एक्स. म्हणून एक्स बरोबर 3 × 3 = 8 + 24 वजा 0 जसे तसा म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला पहिला कोण किती मिळाला 80°. दुसरा काय सांगितलं आपल्याला एक्स वजा 20 आहे म्हणजे किती 80 - 20 कारण एक्सची किंमत किती काढली आपण 80 म्हणून 80 - 20 बरोबर किती आला 60°. आणि तिसरा किती आहे एक्स वजा 40° म्हणजे 80 - 40 बरोबर किती 40°.
म्हणजे पहिला दानचे दुसरा साधन तिसऱ्याचं 40 वा अंक आपल्याला त्रिकोणाचे प्रत्येक वाचन आता काय सांगितलं आपल्याला की त्रिकोण मध्ये सर्वात एक लहान कोण दिलेला आहे दुसरा कोण त्याच्या सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे आणि तिसरा कोण हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे मग समजा आपण काय करू सर्वात लहान कोण हा किती याचा सर्वात लहान कोण एक समूह आहे समजलं सर्वात लहान कोण किती आता आपण एक समूह दुसरा कोण किती त्याच्या दुप्पट सांगितला म्हणजे किती दोन एक आणि तिसरा कोण किती मग तिसरा कोण त्याच्या तिप्पट आहे सर्वात लहान म्हणजे तीन एक समजलं आता त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज करू आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची दे किती येते 180 अंश असते बरोबर आता तिघांची बेरीज करू आपण पहिला किती आहे एक दुसरा दोन एक आणि तिसरा किती आहे तीन एक बरोबर इथे किती येतात तिघांची बेरीज किती इथे काय म्हणजे एक असतो दोन आणि तीन तीन आणि तीन म्हणजे सहा एक बरोबर 180 एक बरोबर 180 भागिले सहा सहा एक सहा सायंत्रिक अठरा म्हणजे एक बरोबर 30 अंश सर्वात लहान कोण किती मिळेल आपल्याला 30 अंश आता दुसरा कोण किती असेल मग दुसरा कोण आहे आपला दोन एक म्हणजे काय दोन गुणिले एक किंमत 30 बरोबर किती येते 60 त्याच्यानंतर तिसरा कोण तीन एक म्हणजे तीन गुणिले 30 बरोबर किती 90 अंश समजलं आपल्याला काय दिलेलं आहे त्रिकोण ई एम आर आणि त्याचे बाह्य कोण दिलेले आहे कोण ई एम आर आणि एन ई टी हे दोन बाह्य कोण दिलेले आता हे दोन रेषकोण असतात हे आपल्याला माहित आहे रेषकोणाची बेरीज किती असते 180 अंश यावरून आपण दोन कोण आपण काढू शकतो बरोबर बघा आता कोण कोणता दिला अगोदर कोण ई एम आर किती दिलेला आहे 140 अंश आता कोण ई एम आर आणि त्याचा रेषीय कोण कोणता आहे कोण ई एम एन बरोबर तो किती किती असते 180 अंश कारण काय त्याचं रेषीय कोण आता ई एम आर मार्क दिलेलं आपल्याला किती 140 आधी कोण ई एम एन बरोबर किती 180 अंश म्हणून आता कोण ई एम एन ई एम एन किती आलेला आहे ई एम एन झेड बरोबर म्हणून आपण फक्त काय देऊ झेड झेड बरोबर 180 वजा इकडचे 140 बरोबर किती मिळतील आपल्याला म्हणजे झेडचं माप किती मिळालं आपल्याला 40 आता आपण काय करू तसं वाय ची किंमत काढू कोण एन ई एन ई टी आधी कोण एन ई एम बरोबर किती 180 कारण हे सुद्धा काय आहे तर रेषीय कोण आहे बरोबर आता एन ई टीचं माप किती आहे एन ई टीचं 100 कोण ई एन ई एम किती आहे वाय बरोबर इकडे किती आहे 180 म्हणून आता वाय बरोबर किती 180 वजा 100 हे 100 बरोबर किती मिळते आपल्याला 80 अंश म्हणजे वाय किती मिळेल आपल्याला 80 अंश आता आपण काय करायचा एक्स आता एक्स काढत असताना एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती येतील तिघांची बेरीज कारण तिन्ही काय तर त्रिकोणाचे अंतर कोण आहे आणि त्रिकोणाच्या अंतर कोण बेरीज किती असते 180 करायचे त्रिकोणाचे तिन्ही कोण समजलं आता जसं की आपण एक दशांत तसंच घेऊ आणि एफ वाय किंमत किती आहे 80 आणि झेड किती आहे
अंश x बरोबर 180 दशांश असते आणि 80 अंश होता ते x सेरीज बरोबर त्याने पलीकडे नेऊ आपण आणि 180 मधून वजा करू किती भेटला 60 x बरोबर किती 60 y बरोबर किती 80 आणि z बरोबर किती 40 40 अशी आपल्याला x y z च्या किमती मिळतील बरोबर.